आणि आताची मोठी बातमी कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गणपत गायकवाडांच्या घराबाहेर ठाणे पोलिसांची सुरक्षा तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. आता सुनील जाधव यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सध्याचे काय अपडेट सुनील तिथून? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे. आपण पाहायला गेलं तर काल आमदार गणपत गायकवाड याला उल्हासनगर न्यायालयात आणण्यात आलेलं आणि त्यावेळेला त्यांनी न्यायालयासमोर आपण मुख्यमंत्री किंवा पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात आणि माझा मुलगा त्या ठिकाणी नसून त्याला देखील या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप करत गणपत गायकवाडनी न्यायालयात सांगितले होते. व यानंतर आपण पाहू शकतो त्यांच्या घराजवळ जी आहे ती 24 तास सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. मी सध्या त्यांच्या साई सुमन टॉवरमध्ये त्यांच्या घराजवळ मी उभा आहे, जो कल्याणपूर्व तिसगाव परिसरामधला हा परिसर आहे. आपण पाहू शकतो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो लावण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत दंगल विभागाची गाडी देखील या ठिकाणी लावण्यात आली, त्यांचं पथक देखील या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. तृप्ता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील.